नमस्कार कशासाठी पोटासाठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी असा पॅनमधला पिझ्झा तर इथं पिझ्झा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ एक वाटी आणि त्यासोबतच घेतलेलं आहे एक वाटी मैदा तर इथं मैदा आणि गव्हाचं पीठ मी दोन्ही समप्रमाणात घेतलं आहे आणि आता त्यासोबतच आपल्याला लागणार आहे खायचा सोडा पाव चमचा आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा त्यासोबतच एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता ही दोन्ही पिठं मी एकत्र एक मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मी यामध्ये घालून घेणार आहे पाव चमचा खायचा सोडा आणि त्यासोबतच अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि त्यासोबतच इथं साखर एक चमचा आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे हे सगळं मिश्रण मी छान असं एकत्र करणार आहे पिठामध्ये आणि आता आपण हे पीठ भिजवण्यासाठी इथं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर इथं मी वापरणार आहे दही तर इथं मी या पिठात पहिला पाच चमचे दही घालून घेणार आहे आणि त्यानंतर हे सगळं पीठ मी या दह्यामध्ये मिक्स करणार आहे आपण ज्या पद्धतीनं चपातीची कणिक मळतो त्यावेळी आपण पाणी वापरतो पण इथं हे दही वापरून ही छान अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि वर लागलं तर थोडं अजून थोडं दही इथं घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे तर थोडंसं मी एक चमचा तेल यावरती घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं हे पीठ मळून घेणार आहे तर पिझ्झा बेस बनवण्यासाठीचा सा हा आपला जो डो आहे हा तयार झालेला आहे तर आता मी याला छान असा अर्ध्या तासासाठी रेस्ट करू देणार आहे या पिठाला झाकून ठेवून देणार आहे तर आता तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा बेससाठीचा सा डो तयार आहे तर याला आता कवर करून एक अर्धा तास आपण रेस्ट देऊया इकडं मी पिझ्झा सॉस बनवते आहे तर पिझ्झा सॉस बनवण्यासाठी केचप आणि रेड चिली सॉस मी वापरणार आहे तर इथं तीन मोठे चमचे मी केचप घेतलं आहे टोमॅटो केचप आणि त्यासोबतच एक चमचा लाल मिरचीचा सॉस हा मी वापरणार आहे आणि हे दोन्ही मी मिक्स करणार आहे तुम्ही यावेळी फक्त तुमच्याकडे जर का हा लाल मिरचीचा सॉस नसेल तर तुम्ही यावेळी फक्त केचप वापरलं तरीही चालेल आणि त्यासोबतच टॉपिंगसाठी वापरणार आहे मी इथं सिमला मिरची लाल पिवळी आणि हिरवी सिमला मिरची त्यासोबतच थोडे कांद्याचे स्लाईस आणि इथं आपली जी तयार केलेली पिझ्झाची चटणी आहे सॉस आहे तो त्यासोबतच इथं मी वापरणार आहे चीज स्लाईस तर हे इथं सँडविचचे चीज स्लाईस घेतलेत आणि त्यासोबतच इथं मोजरेला चीज तर हा ग्रेटेड मोजेला चीज आहे हा सुद्धा मी यूज करणार आहे आणि इथं रेड चिली फ्लेक्स घेतलेत आपण आणि सोबतच आपल्याला लागणार ला आहे मिक्स हर्ब तर इथं मिक्स हर्बसुद्धा मी घेतलेला आहे आणि आता आपण पिझ्झा बनवायला सुरू करूया तर इथं आपलं पीठसुद्धा छान असं हलकं झालं आहे आणि आता पुन्हा एकदा छान असं मी त्याला मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता न इस्ट घालतासुद्धा आपला हा पिझ्झा बेस एकदम छान असा क्रंची बनणार आहे आणि इथं एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैद्याचं पीठ आपण घेतलं होतं आणि त्या पिठामध्ये इथं मीडियम साईजचे तीन पिझ्झे बेस आपण बनवू शकतो आणि आता हे तीन गोळे तयार झालेले आहेत पिठाचे आणि आता या मी यातला एक गोळा छान असा लाटून घेणार आहे तर इथं मी कोरडं पीठ अजिबात वापरलेला नाही आहे आपला हा जो पिझ्झाचा डो आहे छान असा फुललेला आहे त्यामुळे हे छान असं लाटलं जातं आहे तर इथं पिझ्झा बेस आपला तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जितका जाड जितका पातळ पिझ्झा आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे असं छान लाटून घ्या इथं मी एक पॅन घेतला आहे त्यावरती मी हा बारीक रवा छान असा स्प्रिंकल करून घेणार आहे आणि त्यावरती हे पिझ्झाचा जो बेस आहे हा छान असा पसरवून घेणार आहे आणि आता यावरती आपण तयार केलेला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे तर इथं मी एक चमचा पिझ्झा सॉस लावून घेते आहे पिझ्झा सॉस बनवण्यासाठी तुमच्याकडं चिली सॉस नसेल तर तुम्ही फक्त केचअप वापरलं तरी चालण्यासारखं आहे त्यासोबतच आता मी इथं चीज स्लाईस लावून घेते आहे आणि यानंतर आपण थोडंसं मॉजरेला चीज घालून घ्यायचं आहे आणि आता आपण यावरती पिझ्झा टॉपिंग्स लावून घ्यायचे आहेत तर इथं मी सिमला मिरची त्यासोबतच कांद्याचे स्लाईससुद्धा पसरवून घेणार आहे तुम्ही यावेळी ऑलिव्स कॉर्न किंवा फ्रेश मटार पनीर हे सुद्धा तुम्ही यावरती घालू शकता आणि आता मोजरेला चीज अजून मी वरून घालणार आहे आणि आता आपला केक सॉरी पिझ्झा बेक करण्यासाठी एकदम तयार आहे तर इथं गॅसवरती मी हा पॅन ठेवला आहे आणि गॅस इथं मीडियम फ्लेमवर आहे आणि याला कव्हर करून आपण तीन मिनटासाठी ठेवायचं आहे तीन मिनटानंतर मी ही लीड काढून घेणार आहे आणि या पिझ्झ्याच्या भोवतीनं असं हे बटर मी थोडं फिरवून घेणार आहे जेणेकरून आपला जो पिझ्झा बेस आहे हा छान असा क्रंची बनेल खुसखुशीत बनेल आणि आता पुन्हा मी झाकण लावून मंद आचेवर आठ मिनटासाठी हा पिझ्झा बेक करून घेणार आहे तर आठ मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता छान असं चीज मेल्ट झालं आहे आणि आपला जो पिझ्झा बेस आहे तो सुद्धा छान असा भाजलेला आहे आणि आता खाण्यासाठी पिझ्झा एकदम तयार आहे एका प्लेटमध्ये मी हा काढून घेतला आहे कट करून घेतला आहे वरून मी थोडेसे मिक्स हर्ब घालून घेणार आहे त्यासोबतच थोडे चिली फ्लेक्स आणि आता आपला घरी बनवलेला विदाऊट ईस्ट विदाऊट ओहनचा पिझ्झा खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्हाला ही सोपी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद